हाय फ्रेंड्स, मी आहे अमय परदेशी आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नमस्ते सायन्स मध्ये। तर आपण आज बघणार आहोत आर्डिनोचा प्रोजेक्ट। तर हा प्रोजेक्ट बद्दल आपण पहिल्यांदा माहिती घेऊयात। हा प्रोजेक्ट आहे DHT11 म्हणजे टेम्परेचर आणि ह्युमिडिटी सेन्सरचा। यामध्ये आपण हे मेजर करणार आहोत। तर ह्या प्रयोगासाठी काय काय सामान लागणार आहे ते आपण बघूया। आपल्याला या प्रोजेक्टसाठी हे सगळं सामान लागणार आहे। यामध्ये एक ब्रेडबोर्ड, एक DHT11, काही जम्पर्स, आर्डिनो उनो आणि एबी केबल आणि कोडिंगसाठी कम्प्युटर किंवा लॅपटॉप। आपण आता याची सगळ्याची असेंब्ली बघूयात, म्हणजेच सर्किट्स बघूयात। तर आपण आता पहिल्यांदा ब्रेडबोर्ड घेतलेला आहे, त्याच्यावर DHT11 असेंबल केलं आहे। तर DHT11 चार पोर्ट्स आहेत, त्यातले आपण तीनच पोर्ट्स यूज करणार आहे। त्यातला पहिला जो आहे तो VCC, म्हणजेच आपण तो आर्डिनोवर 5 व्होल्ट्स याला देणार आहोत। शेवटचा जो आहे तो GND म्हणजेच ग्राउंड, या पिनला आर्डिनोवर असेंबल करा। आणि दुसरा जो पोर्ट आहे तो पिन नंबर 10 यावर असेंबल करा। तर आता आपलं सर्किट जे आहे ते कंप्लीट केलेलं आहे। तर आपण आता कोडिंगबद्दल माहिती घेऊयात। तर आपल्याला हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी एका कोडची गरज आहे, म्हणजेच एका लायब्ररीची गरज आहे। तर DHT सेन्सर लायब्ररी आपण आता डाउनलोड करणार आहोत। यासाठी तुम्हाला www.arduinolibrariesinfo या वेबसाईटवर जायचं आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे। त्यातला पहिलीच लायब्ररी डाउनलोड करून घ्या। ही डाउनलोड झालेली आहे, मी याला ओपन करतो। इथे तुम्हाला ही लायब्ररी कुठं आहे हे कळेल। तर ही लायब्ररी ओपन करून घ्या। एक्झाम्पल्समध्ये 2 कोड आहेत, यातला DHT टेस्टर ओपन करून घ्या। हा कोड ओपन करण्यासाठी तुम्हाला अर्थातच आर्डिनो IDE या सॉफ्टवेअरची गरज पडणार आहे। तर तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही हेही डाउनलोड करून घ्या। तर ह्या कोडमध्ये आपल्याला एक 2 चेंजेस करून घ्यायचे आहे। यामध्ये इथे जे आहे तो DHT22 डिफाईन केलेला आहे, पण हा आपण जो सेन्सर वापरलाय तो DHT11 आहे, त्यामुळे आपण ही जी आहे ती एक कमेंट करूयात आणि वर जे आहे त्याला डिफाईन करूयात। इथे आपल्याला दिसतंय की DHT पिन 2 म्हणून डिफाईन केली आहे, पण आपण सर्किटमध्ये 10 वापरली आहे म्हणून आपण इथे 10 टाईप करूयात। तर हा बाकीचा जो कोड आहे तो तुम्ही आर्डिनोला आता अपलोड करून घेऊया। हे स्केच म्हणजेच हा प्रोग्राम कंपाईल होतोय, म्हणजेच तो चेक होतोय तो बरोबर आहे का नाही। याला थोडा वेळ लागू शकतो। आता अपलोडिंग सुरू आहे, अपलोडिंगही झालेलं आहे। तर आता आपण हे चेक करूयात। हा प्रोग्राम सक्सेसफुल झाला आहे हे आपल्याला कधी म्हणता येईल? जेव्हा आपण सिरियल मॉनिटर मध्ये जाऊ आणि तिथे
आपल्याला ही रीडिंग्स मिळतील, म्हणजेच ह्युमिडिटी 40%, टेम्परेचर 34 डिग्री सेल्सिअस, आपल्याला आणि हीट इंडेक्स सुद्धा, ही जर रीडिंग्स मिळत असतील तर आपला प्रोजेक्ट हा सक्सेसफुल झालेला आहे. तुम्ही बघू शकता 2-2 सेकंदाला नवीन रीडिंग येते, तर आता आपला हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झालेला आहे. सो फ्रेंड्स, कसा वाटला प्रयोग, कसा वाटला प्रोजेक्ट, ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनल सबस्क्राईब. तर मी असेच प्रयोग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अख्ख्या सुट्टीभर, तर नक्कीच माझे व्हिडिओ पाहत राहा, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात.